सर्व दूध उत्पादकांच्या 1 कोटी प्लास्टिक पिशव्यांचा कचरा दररोज तयार होत असतो. ग्राहकांकडून धुतलेल्या दूध पिशव्या परत घेऊन पुनर्निर्मिती साखळीत जमा केल्यास आपण प्रतिदिन 35 टन प्लास्टिक पिशव्यांचा कचरा कमी करू शकतो, असं मत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केलं आहे. अमोनेरा पार्क टाऊनतर्फे टाऊनशिपमधील तब्बल 5,500 कुटुंबियांकडून कोणत्याही प्रकारचे वापरलेले प्लास्टिक परत घेण्याच्या उपक्रमास कदम यांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सदस्य सचिव ई रवींद्रन, अमोनेरा टाऊन पार्क व सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, रिसायकल संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य अभय देशपांडे, चितळे डेअरीचे भागीदार श्रीपाद चितळे, अतुल चितळे, गिरीश चितळे, रिसायकलचे चेतन बारेगर आदी यावेळी उपस्थित होते. या उपक्रमात अमोनेरामधील कुटुंबियांकडून धुतलेल्या दूध पिशव्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा खाद्यपदार्थाच्या रॅपरच्या स्वरूपात येणारे प्लॅस्टिक असे कोणत्याही प्रकारचे प्लॅस्टिक रिलूप या ॲपच्या मदतीने गोळा केले जाणार आहे. उपक्रमात गोळा केलेल्या प्लॅस्टिकच्या बदल्यात नागरिकांना प्रतिकिलो 20 गुण म्हणजेच 20 रुपये ॲपच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. हे गुण नागरिक वेगवेगळ्या 200 ब्रँड्सवर खर्च करू शकणार आहेत. एरवीन नागरिकांकडून कचऱ्यात फेकले जाणारे सर्व प्लॅस्टिक गोळा करून पुनर्निर्मिती साखळीत सोडले जावे असा या उपक्रमाचा हेतू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लॅस्टिक कचऱ्याच्या नायनाटाबद्दल घेतलेली भूमिका आनंददायी असून महाराष्ट्र कायमच याबाबतीत अग्रस्थानी राहील अशा भावना कदम यांनी यावेळी व्यक्त केल्या. श्रीवास्तव म्हणाले, प्लॅस्टिक कचऱ्यात गेल्यास त्यातील पुनर्निर्मितीची संधी वाया जाते. तसेच कचऱ्यातील प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया किचकट असते, त्यामुळे प्लॅस्टिकचा संचय व पुनर्निर्मिती गरजेची आहे. अमोनेरामध्ये 2010 पासूनच प्लॅस्टिक गोळा करून पुनर्निर्मितीस देण्यास सुरुवात केली असून अमोनेरा टाऊनशिपला राज्यातील पहिली प्लॅस्टिकमुक्त टाऊनशिप करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, असं प्रतिपादन अनिरुद्ध देशपांडे यांनी केलं. अभय देशपांडे म्हणाले, हल्ली सर्वच जण मोबाईल आणि ॲप्सचा वापर करतात, त्यामुळे त्याच्या सहाय्याने अधिकाधिक नागरिकांना प्लास्टिक जमा करून ते पुनर्निर्मिती साखळीत देण्यासाठी प्रवृत्त करता येईल. हडपसरमध्ये 300 ठिकाणी चितळे दूध ग्राहकांकडे धुतलेल्या दूध पिशव्या गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. श्रीपाद चितळे म्हणाले, चितळे दूध ग्राहकांना धुतलेली दूध पिशवी परत करताना 1/2 लिटरच्या पिशवीमागे 25 पैसे व 1 लिटरच्या पिशवीमागे 50 पैसे परत दिले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 1 कोटी पिशव्या प्रतिदिन ह्या रस्त्यावरती येतात. जवळजवळ 35 टन प्लास्टिक कचरा तुम्ही प्रत्येक दिवसाला निर्माण करता महाराष्ट्रामध्ये. आणि आज तुम्ही जे पाऊल उचललंय तुमचं खरंच मनापासून स्वागत, खरंच मनापासून स्वागत. तुम्हाला खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद तुम्हाला. मी पत्रकार परिषद घेईन, मुंबईला जाईन, तिथे सांगेन. आणि पहिलं पाऊल, जसं तुमची चितळे वडी फेमस आहे, तसं आता दुधाच्या पिशव्या बंद करण्याचं काम पहिल्यांदा चित्रेने केलं, म्हणून त्या वड्या अधिक आता खपतील बघा. चांगलं काम केलं. अशा सोसायटीमध्ये ॲपच चालू केलं. बाकीच्या ठिकाणी तिथं आपले 300 केंद्र आहेत जवळजवळ. तर बाकीच्या केंद्रामध्ये आपण 50% डिपॉझिट स्कीम चालू आपण केली ताबडतोब आजपासून उद्यापासून. एक चांगला संदेश संबंध महाराष्ट्रामध्ये जाईल. आणि 1 कोटी पिशव्या हळूहळू आपलं बघितल्यानंतर बाकीच्या लोकांना करायला लागेल. ते सगळे बंधू आपले शेवटी प्रत्येकाला वाटतं प्लास्टिक पिशव्या बंद झाल्या पाहिजेत, रस्त्यावरती येता कामा नाही. आणि सगळ्यांनी जर 5-7 लोकांनी तुम्ही सगळ्या निर्णय घेतला तर 35 टन प्रतिदिन प्लास्टिकचा कचरा कमी होईल महाराष्ट्रामध्ये. आता मला सांगा, आपण रस्ता अनेक वेळेला आपण पाहत होतो हायवेच्या बाजूला जाताना प्लास्टिक जमा करायचं, संध्याकाळी जाऊन टाकायचं, त्यातून जे सल्फर बाहेर पडतं त्यातून कॅन्सर होतो, त्यातून कॅन्सर होतो. हे आपण सगळ्या लोकांना सांगायला हवं. हे सगळ्या लोकांना हे आपण कसे निर्माण दिली पाहिजे, याचे मोठे बोर्ड बनवले पाहिजेत, बॅनर बनवले पाहिजेत, जनजागृती केली पाहिजे, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने संबंध महाराष्ट्रामध्ये शेवटच्या माणसापर्यंत हे आपल्या सगळ्या बाबी पोचल्या तर कशाला पण प्लास्टिक वापरलं. आता कॉटन कपडे पिशवी आले. आता मला आनंद होतोय, देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब यांनी प्लास्टिक बंदीचा निर्णय आता जाहीर केला आहे. आणि मला पगवासी ते स्वतः प्लास्टिक वेचत होते, मला मोठं आश्चर्य वाटलं देशाचे पंतप्रधान. आणि म्हणून ज्या वेळेला या देशाचे पंतप्रधान सांगतात की जे महाराष्ट्र नोटिफिकेशन आहे ते संबंध देशामध्ये आता लागू करून टाका, सगळ्या देशामध्ये दोन पावलं पुढं आम्ही आणि चितळे. सन्माननीय रवींद्रनजी, सन्माननीय चितळे बंधू, सगळी मान्य मंडळी, बांधवांनी भरलेलं, आजचा दिवस महाराष्ट्रातल्या इतिहासातला
महागासा म्हटला एक ऐतिहासिक दिवस असं म्हटलं तर चुकीचं म्हणतात असं. खरं तर अनेकांना प्रश्न पडला होता प्लास्टिक बंद झाली पण दुधाच्या पिशव्याचं काय. आणि मला खरं तर टोकाची भूमिका घ्यायची नव्हती दुधाबाबत. नंतर मी 7-8 महिन्याच्या आधीच वेगळा निर्णय मी घेऊ शकलो असतो कदाचित. कारण याच्या आधी देखील काचेच्या बाटल्या होत्या महाराष्ट्रामध्ये. काचेच्या बाटल्यांना पण धुवायला लागतं आणि प्लास्टिक पिशवीला पण धुवायलाच लागतंय. पाणी सगळ्या ठिकाणी जात आहे. म्हणजे कोणी कसे युक्तिवाद केले तर मी सगळ्याचा अभ्यास केलेला आहे. पण मी ती टोकाची भूमिका घेतली नाही. तर अनेक दूध उत्पादक आपल्याकडे आहेत. विशेषतः चित्रेसाहेब तुम्हाला मी खास धन्यवाद देण्यासाठी आलो आहे की सगळ्या दूध उत्पादकापैकी सगळ्यात आधी मला प्रतिसाद आपल्याकडून मिळाला म्हणून तुम्हाला उदाहरण मिळाला. आणि चित्रेंनी केलं आणि अमोलनी केलं नाही बघून घेऊ आम्ही काय करायचं. आता कुणाला मी सोडतोय काय पण एक तुम्ही एक मार्ग दाखवला या बाबतीतला की हे होऊ शकतं. पहिल्यांदा नेमकं काय नेमकी स्कीम काय ती आपल्या लोकांना कळली नव्हती. माझं म्हणणं असं आहे की 50% तुम्हाला डिपॉझिट ठेवायचं असेल नका ठेव. खादी पिशवी घ्या आणि भरली पिशवी द्या. खादी पिशवी आणली नाही तर मग 50% घ्या मग घ्या. त्याला येतानाच एवढं सुद्धा द्यायचं की बाबा लो येताना तुम्ही ही पिशवी जी आहे खाली काल आपण घेऊन गेला ती फक्त धुवून आण स्वच्छ करून आणतील ते काय अडचण नाही. इतकी साधी स्कीम आहे. सोसायटीमध्ये चांगलं आहे. इथं आपले 4-5 हजार लोक आहेत. 4-5 हजार लोक आहेत. सोसायटीमध्ये अतिशय चांगलं आहे की त्याला हे पैसे कुठे वापरता येतील कुठल्या दुकानांमध्ये वापरता येतील. आणखी अधिक पैसे कसे जमा होतील आपले त्यासाठी अधिक प्लास्टिक आणण्याची व्यवस्था निश्चितपणे त्यांच्याकडे होईल. चुकीचा असेल ना भाग नाही. सुरू. मी अभय देशपांडे रिसायकल या कंपनीचा मी फाउंडर आहे आणि चित्रांसोबत आम्ही हा रिलूप प्रोग्राम इथे सुरू केलेला आहे. आम्ही भारतामध्ये हैदराबाद बँगलोर आणि पुणे या 3 ठिकाणी हा प्रोग्राम चालवत आहोत. प्रोग्रामचा उद्देश असा आहे की जो कन्झ्युमर आहे जो की प्लॅस्टिक वापरतो त्याच्यापर्यंत एक अवेअरनेस कॅम्पेन घेऊन जायचं आणि त्याला सांगायचं की त्यांनी प्लॅस्टिकचं जे सॅग्रिगेशन प्रॉपरली केलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने डस्टबिनमध्ये न टाकता जर त्यांनी ते एकत्र केलं आणि आमच्या ॲपच्या थ्रू जर त्याला ड्रॉप केलं ड्रॉप पॉईंटवर तर त्याला त्याचे इन्सेंटिव्ह्स पण मिळतील आणि सोशल रिकग्निशन पण मिळेल. आणि त्या संकल्पनेला चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. आमच्या ॲपमध्ये जवळपास 5 लाख युजर्स आहेत सध्या. पुण्यामधून जवळपास 85,000 युजर्स आहेत. त्यापैकी 20,000 लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे या प्रोग्रामसाठी आणि जवळपास 4,000 लोकांनी प्लॅस्टिक आणून दिलेलं आहे. आता आम्ही अमनोरामध्ये हे लॉन्च करतो आहोत आज आणि उद्देश असा आहे की इथल्या सगळ्या प्रोग्राममध्ये तो अवेअरनेस बिल्ड करायचा आणि प्लॅस्टिक लँडफिलमध्ये आणि ओशनमध्ये जाण्यापासून थांबवायचं आहे. या उद्देशाने आम्ही हा प्रोग्राम बनवतो आहोत आणि आजचं अमनोराचं इनॉग्रेशनमुळे मला डेफिनेटली आशा आहे की इथले जे 10,000+ युजर्स आहेत तेसुद्धा या प्रोग्रामला अडॉप्ट करतील आणि प्लॅस्टिकचं पोल्युशन बऱ्याच प्रमाणात कमी करायला मदत करतील. नमस्कार. मी माझं नाव अतुल चितळे आहे. मी चितळे ग्रुपमध्ये पार्टनर आहे. तर रिसायकल आणि चितळे ग्रुप यांनी मिळून यांच्या संयुक्त विद्यमाने रिलूप हा एक प्रोजेक्ट आम्ही लॉन्च करतो आहे. तर मुळात मुद्दा असा आहे की पर्यावरणाच्या बाबतीत जर का विचार केला तर जगभरात प्लास्टिक आणि प्लास्टिक वेस्टचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्याविषयी जगभरात कायदे होत आहेत. तर आपल्या इथं आपल्या देशातसुद्धा हे कायदे त्याप्रमाणे त्या तत्वावरती होत आहेत. तर त्याचं अंमलबजावणी करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. म्हणजे इंडस्ट्रीजनी सिटिझन्समध्ये अवेअरनेस झाला पाहिजे आणि म्युन्सिपल ज्या बॉडी आहेत लोकल बॉडी आहेत आपल्या स्वायत्त संस्था आहेत त्यांना पण योग्य ते सपोर्ट करून सगळ्यांनी मिळून जर का केलं तर प्लॅस्टिक वेस्टपासून आपण सुटका मिळवू शकतो. आणि त्यासाठी अमेनोरा टाउनशिपमध्ये पुण्यात पहिल्यांदा करायचं आज सुरुवात होते. तर इथे यशस्वी करून ते पुण्यातल्या सगळ्या सोसायट्यांमध्ये अशा प्रकारे कार्यक्रम राबवायचं आमचं हे असं मानस आहे. धन्यवाद.